पुण्यामधील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, धरणामधून विसर्ग वाढवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना. खडकवासला धरणामधून 5 वाजता 45,000 क्युसेकने विसर्ग केला जाणार, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस, मुळा नदीकाठच्या पाणी पातळीमध्ये वाढ आणि त्यामुळे नदीकाठच्या 500 जणांचं स्थलांतर. एकतानगरसह पुण्यातील खिलारे वस्ती पाण्याखाली, नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी, पाहणीदरम्यान राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचं राज ठाकरेंनी पुणेकरांना सांगितलं. नाशिकला मुसळधार पावसाने झोडपलं, गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, रामकुंडावरील अनेक लहान मंदिरं, छोटे पूल पाण्याखाली, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर साताऱ्याला रेड अलर्ट. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस. 2 दिवसात उजनी धरण 100% भरणार, सोमवारपासून मुख्य कालव्यात 3,000 क्युसेक पाणी सोडणार, जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू होणार. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य, कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ओबीसींनी कुणबी सोडून ओबीसी उमेदवारालाच मत द्या, आंबेडकरांच्या वक्तव्यानं वाद होण्याची चिन्ह. वरुण सरदेसाईंनी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण, सरदेसाई वांद्र्यातून लढण्यासाठी उत्सुक, काँग्रेसच्या तिकिटावर लढणार का याकडे लक्ष. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या भेटीला, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे मुलासह पवारांना भेटल्यानं चर्चांना उधाण. वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता, कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक 5 ऑगस्टला संसदेत मांडण्याची शक्यता, सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात 40 सुधारणा करणार. आणि राज्यामधील जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांना 25 वर्षांसाठी चालवायला देणार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय. Oh,